1000 बसेस मी माझ्या कल्पनेत, माझ्याकडे आयडिया, तू दिल्लीला ये, 1000 बसेस इलेक्ट्रिक बसेस मी पुण्याला देतो. मला असं वाटतं की असे नेते आपल्याजवळ असल्यानंतर, हक्काचे नेते आपल्याकडे असल्यानंतर, या पुण्याचा वाहतुकीचा प्रश्न काय कुठलाच प्रश्न राहणार नाही. माझी आपल्याला पुणेकरांच्या वतीने ही विनंती राहील की साहेब, हे जे रस्ते जे तुमच्या डोक्यातली जी काही कल्पना आहे जे तुम्ही म्हणता, हे एलिव्हेटेड अशा पद्धतीचं, हे जे काही 5-6 रस्ते जर पूर्ण झाले तर पुण्याची वाहतूक ही 100% सुटल्याशिवाय राहणार नाही साहेब. अपघातांचं प्रमाण कमी झालं, पण कात्रज घाटापासून नवले पुलापर्यंत जे अपघातांचं प्रमाण हे आपल्याला जर 0 आणायचं आहे तर साहेब तिथून सुद्धा नवले पुलापर्यंत आपल्याला एक सलग अशा पद्धतीचा पुढच्या काळातला एक रस्ता किंवा पूल करावा लागेल. तब्बल देशामध्ये 1,46,000 किलोमीटर इतके रस्ते हे महामार्गाचे पूर्ण झालेत. आणि म्हणून आपल्या महाराष्ट्राचे नेते, आपले गडकरी साहेब हे देशामध्ये आज आपण पाहतो की इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये काम करतात, इतकं मोठं नेतृत्व आज आपल्या महाराष्ट्राचं, आपल्याला प्रत्येकाला त्याचा अभिमान वाटतो. आणि म्हणून साहेब आपण खूप कामं केली आहेत, खूप कामं करतायत, पण आत्ता या ठिकाणी काही उल्लेख झाला की पुण्याच्या वाहतुकीच्या संदर्भात काही विषय निश्चितपणे आम्हाला आपली मदत लागणार आहे. आणि तुम्ही नेहमी म्हणता फक्त मागा, माझ्याकडे सगळं तयार आहे, त्यामुळे इथं येताना सुद्धा तुम्ही म्हणालात की जी काही कामं मागायची ती मागून घ्या, माझ्याकडे खूप पैसे आहेत, मी तुम्हाला देणार आहे. आणि म्हणून पुणेकरांसाठी आमची मागणी राहील साहेब, पुण्याच्या सगळ्या बाजूने, जसं आता वळसे साहेबांनी उल्लेख केला, देवेंजींनी उल्लेख केला, पुणे शहराला जोडणारे जे सगळे रस्ते आहेत, मग सोलापूर रस्ता तो आमचा हडपसरपर्यंत येतो, नगर रस्ता आमचा वाघोलीपर्यंत येतो, पुणे मुंबई रस्ता आमचा रावेतपासून कात्रजपर्यंतचा सगळा हायवे हा त्याच्यामध्ये येतो, आज नगरचा रस्ता आमचा म्हटला मी कशी म्हणलं वाघोलीपर्यंत, हे रस्ते शहराला जिथे जिथे साहेब मिळतात तिथे तिथे वाहतुकीची कोंडी खूप होते. आणि पर्यायानं शहरातल्या वाहतुकीवरती सुद्धा त्याचा परिणाम होतो. शहरातल्या वाहतुकीसाठी तर निश्चितपणे आम्ही खूप साहेब काम करतो आपल्या नेतृत्वाखाली. आपल्या नेतृत्वाखाली या देशातली पुणेकरांचं, सर्वसामान्य पुणेकरांचं स्वप्न जे होतं की मेट्रोमध्ये बसण्याचं, साहेब आज 34 किलोमीटरचे मेट्रो मार्ग पुण्यात तयार झाले आणि मेट्रोमध्ये पुणेकर आज प्रवास करायला लागला, हे गेल्या 10 वर्षातली आपल्या सरकारची उपलब्धी आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की शहरातला मेट्रो मार्गाचं विस्तारीकरण तर आपण सगळ्या बाजूने करतोय. शहरामध्ये सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करण्यासाठी अनेक मोठ्या प्रमाणात संख्येनं बसेस सुद्धा आता आपण उपलब्ध करण्याचा प्रयत्न करतोय. आपणही आता सांगितलं की मी पुणे शहराला, मी आत्ता साहेबांचं आपण खरं सगळ्यांनी अभिनंदन केलं पाहिजे, साहेबांनी आत्ता सांगितलं की 1000 बसेस मी माझ्या कल्पनेत, माझ्याकडे आयडिया, तू दिल्लीला ये, 1000 बसेस इलेक्ट्रिक बसेस मी पुण्याला देतो. मला असं वाटतं की असे नेते आपल्याजवळ असल्यानंतर, हक्काचे नेते आपल्याकडे असल्यानंतर, या पुण्याचा वाहतुकीचा प्रश्न काय कुठलाच प्रश्न राहणार नाही. आणि म्हणून शहरातल्या प्रश्नासंदर्भात नक्की आपण सगळे साहेब काम करतोय, पण शहराच्या आजूबाजूनं जो काही आत्ता वाहतुकीची समस्या जाणवतीये, आणि मग त्याच्यामध्ये आज आपण पाहिलं हडपसर ते यवतपर्यंतचा मार्ग आहे, नाशिक फाटा ते खेडपर्यंतचा मार्ग आहे, रावेतपासून आमचा नरे असेल किंवा कात्रजपर्यंतचा जो मार्ग आहे, वाघोलीपासून शिकापूरपर्यंत आहे, हे जे शहराला येऊन मिळणाऱ्या रस्त्यांचा हा जो भाग आहे, त्यातला काही भाग हा महापालिकेचा असेल तो राष्ट्रीय महामार्गामध्ये त्याचं रूपांतर सुद्धा करायला लागेल. उदाहरणार्थ आमच्या फातिमानगरपासून ते पुढे हडपसरपर्यंत जिथून आपण हा रस्त्याचं म्हणतोय, आज काही याच्यातले DPR सुद्धा साहेब तुमच्या नेतृत्वाखाली तुम्ही तयार केलेत, काही कामांना बजेट सुद्धा अलोकेट झालेलं आहे. माझी आपल्याला पुणेकरांच्या वतीने ही विनंती राहील की साहेब हे जे रस्ते जे तुमच्या डोक्यातली जी काही कल्पना आहे जे तुम्ही म्हणता हे एलिव्हेटेड अशा पद्धतीचं, हे जे काही 5-6 रस्ते जर पूर्ण झाले तर पुण्याची वाहतूक ही 100% सुटल्याशिवाय राहणार नाही साहेब. आणि मला विश्वास आहे की तुम्ही द्यायलाच तयार आहात, आम्ही फक्त मागायची तुम्ही वाट पाहताय. तेव्हा आम्ही सर्व पुणेकरांच्या वतीने आज आपल्याला ही मागणी करतो. निश्चितपणे कात्रज घाटापासून नवले पुलापर्यंत, जसं आता सुप्रियाताईंनी सांगितलं की मागच्या काळामध्ये खरंच आपल्या माध्यमातून अनेक कामं पूर्ण झाली आणि अपघातांचं प्रमाण कमी झालं, पण कात्रज घाटापासून नवले पुलापर्यंत जे अपघातांचं प्रमाण हे आपल्याला जर 0 आणायचं आहे तर साहेब तिथून सुद्धा नवले पुलापर्यंत आपल्याला एक सलग अशा पद्धतीचा पुढच्या काळातला एक रस्ता किंवा पूल करावा लागेल, जेणेकरून वडगाव असेल, सिंहगड रोड या भागातला वाहतुकीचा प्रश्न सुटेल आणि तिथे अपघातच होणार नाहीत अशा पद्धतीचं एक नियोजन पुढच्या काळातलं जर झालं तर खूप आनंद होईल साहेब. आणि याच्यामध्ये मला असं वाटतं की हे निश्चितपणे आपण कराल आणि म्हणून पुढच्या 25-50 वर्षाची समस्या वाहतुकीची निश्चितपणे सुटेल. खडी मशीन चौक ते सासवड याही रस्त्याचं रूपांतर जर राष्ट्रीय महामार्गामध्ये करता आलं, मान्य कदम साहेबांशी आम्ही बोललोय, याचंही रूपांतर जर राष्ट्रीय महामार्गामध्ये केलं तर आमच्या योगेश अण्णा टिळकरांची ती मागणी सातत्यानं की तिथे सुद्धा वाहतुकीची खूप कोंडी होती, त्यामुळे काही महानगरपालिकेच्या हद्दीतले रस्ते राष्ट्रीय महामार्गामध्ये त्याचं रूपांतर करणं आणि काही राष्ट्रीय महामार्ग जे शहराच्या लगत आहेत त्यांना मला असं वाटतं की एलिव्हेटेड पद्धतीनं जर त्या ठिकाणी रस्त्यांची निर्मिती झाली तर पुण्याच्या आजूबाजूची वाहतुकीची समस्या आणि पर्यायानं पुणे शहरातल्या वाहतुकीची समस्या सुटण्यामध्ये निश्चितच मदत होईल. मी एवढंच या निमित्तानं साहेब आपल्याला सांगतो.